आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेकअपच्या आधी नक्की काय स्किन केअर करायचे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी ऑलरेडी फेस वॉश करून घेतला आहे आणि माझी स्किन कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडं ऑइलसुद्धा आलं आहे फेसवर. पण मेकअप करायचं तर त्याआधी मी टोनर लावून घेणार आहे. मी हे ब्युटी ऑफ जोसानचं जिन्सिंग एसेन्स वॉटर वापरलं आहे. हे खूप छान आहे आणि स्किन खूप हायड्रेटेड वाटते आणि ग्लो पण करते. आता माझा टोनर नीट स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाला आहे, त्यावर आपण मॉइश्चरायझर लावून घेऊया. तर मी हे पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर लावते आहे. याची कन्सिस्टन्सी खूप लाईट आहे, मी स्किनवर हेवी नाही वाटत. आणि मानेला सुद्धा लावून घ्यायचं आहे. आता मॉइश्चरायझर नीट स्किनमध्ये सिंक झालं आहे. आता आपण सनस्क्रीन लावून घेऊया. सनस्क्रीन लावताना ते कधीही वेट फेसवर लावायचं नाही आहे, मग ते ओला पाण्यामुळे असो किंवा मॉइश्चरायझरमुळे. मी जे सनस्क्रीन वापरते ते आहे फिक्स डर्माचं. खूप अमेझिंग सनस्क्रीन आहे, ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी पण खूप सुंदर काम करतं. इवन तुम्ही ड्राय स्किनसाठी पण वापरू शकता. आणि लास्ट स्टेप आहे लिप बाम. आता आपलं स्किन केअर कम्प्लीट झालं आहे, ते स्किनमध्ये परफेक्टली अब्झॉर्ब होण्यासाठी 5 ते 10 मिनिट आपल्याला वेट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मेकअपला सुरुवात करू शकता. अशा प्रकारे स्किन केअर केल्यामुळे तुमचा मेकअप क्रॅक नाही होणार आणि दीर्घकाळ टिकेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.